अहमदनगर शहरातील भिंगार नाला परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका इसमास अटक करून त्याच्याकडून धारदार हत्यार जप्त केली आहे. गोविंदपुरा मुकुंदनगर येथील रहिवासी साबीर सय्यद हा काही हत्यार घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने साबीर सय्यद याच्या भोवती सापळा रचला. त्यावेळी भिंगार नाला परिसरात साबीर सय्यद आपल्या साथीदारांसह आला असता पोलिसांनी अचानक छापा टाकत चार इसमांना जागीच ताब्यात घेतलं तर दोन इसम झाडाझुडपांचा फायदा घेऊन पसार झाले. साबीर असलम सय्यद, समी मुजीब शेख, अजहर गफार शेख आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या ताब्यातून 1500 रुपये किमतीची एक तलवार, 1000 रुपये किमतीची एक गुप्ती आणि 5500 रुपये किमतीचे 10 सुरे असा एकूण 8000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तर आयान समीर खान आणि सौरभ कथुरिया अशी फरार आरोपींची नावे असून हे सर्व मुकुंदनगर भागातील रहिवासी आहेत. तर या प्रकरणी भीमराज खसे यांच्या फिरादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमनं केली आहे. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.